हाय फ्रेंड्स, तर आज आपण लहानांपासून मोठ्यांना आवडणारे मस्त असे धपाटे बनवणार आहोत. खूप छान होतात. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात. सर्वात आधी मी आता एक वाटी ज्वारीचं पीठ घेतलं आहे. त्यानंतर अर्धी वाटी गव्हाचं पीठ, अर्धी वाटी बेसन पीठ. तिन्ही पीठं मी गाळून घेतली आहेत. त्यानंतर मी मिरची, लसूण, कढीपत्ता आणि अद्रक याची पेस्ट करून घेतली आहे. साधारण मी 7 ते 8 मिरच्या घातल्यात. तुम्हाला जर आणखी तिखट हवं असेल तर तुम्ही मिरच्यांचं प्रमाण वाढवू शकता. आता मी एक कांदा बारीक कापून घेतला आहे, तोही घालून घेणार आहोत आपण. भरपूर अशी हिरवीगार कोथिंबीर घालणार आहोत. कोथिंबीर जास्त घालायची आहे, मस्त अशी. त्यानंतर तीळ घालत आहे मी 1 चमचा. अर्धा चमचा जिरे घालून घ्यायचं आहे. अंदाजे घालत आहे मी 1/2 चमचा जिरे. आता मी 1/2 चमचा ओवा घालून घेत आहे. ओवा आपण थोडासा असा चोळून घालायचा आहे, म्हणजे त्याचा वास पूर्ण पिठाला छान लागतो. आता मी 1/2 चमचा हळद घालून घेत आहे आणि चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे आपल्याला. साधारण 1/4 चमचा मी मीठ घातलंय. आता आपल्याला हे पीठ छान असं मळून घ्यायचं आहे, मस्त असं थोडं थोडं पाणी घालून. तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, आणि तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक आणि शेअर नक्की करा. बघा, हे आपलं पीठ मळून झालं आहे. आता याला आपण 3 ते 4 मिनटं ठेवूया तसंच थोडा वेळ. आता मी तवा ठेवला आहे गॅसवरती गरम व्हायला. मी एक कॉटनचा स्वच्छ रुमाल घेतला आहे, तो पाण्यामध्ये बुडवून घेतला आहे, भिजवून थोडासा. आता मी पाण्याचा हात लावून घेत आहे आणि एक पिठाचा गोळा काढून घेत आहे. बघा तुम्ही अशा पद्धतीने. मी छोटे छोटेच बनवते धपाटे, खूप मोठे नाही घेत आहे मी. बघा, अशा पद्धतीने आपण याला आता थापून घेणार आहोत, मस्त असे. बघा तुम्ही किती मस्त झालंय आपला थापून. पातळ थापायचं आहे आपल्याला, खूप जाड पण नाही. आता मी याला बोटाने 5 होल करून घेत आहे, 4 ते 5. आणि तवा गरम झालाय, मी तेल घालून घेत आहे तव्यावरती. आणि अशा पद्धतीने आपल्याला ते तव्यावरती काढून घ्यायचं आहे. आता आपण धपाट्याला तेल लावून घेणार आहोत वरून. गॅस आपण मीडियम ठेवायचा आहे. 4 ते 5 मिनटं मीडियम गॅसवर आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे मस्त खरपूस. तेल भरपूर लावायचं आहे. तेल लावलं की भरपूर टेस्ट पण छान येते. अशाच पद्धतीने मी आणखी दुसरेही बनवून घेत आहे. बघा, छान असं आपण आता हे भाजून घेणार आहोत आपला धपाटा. याला थालीपीठ पण म्हणतात. बघा किती छान खरपूस भाजलाय, बघू शकता. सेम आता मी दुसराही करून घेत आहे. अशा पद्धतीने मी सर्व धपाटे करून घेणार आहे. आता खूप छान होतात, खायलाही मस्त लागतात. आणि आपण करत राहू आणि घरातले सगळे खात राहतील असे धपाटे आहेत हे. तुम्ही नक्की करून बघा, सगळ्यांना खूप आवडतात. दह्यासोबत खायला खूप टेस्ट छान लागते. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.